इट इज द कमिशन ऑफ इन्क्वायरी रिपोर्ट ऑफ जस्टिस व्ही के जाधव, रिटायर्ड चेअरमॅन ऑफ कमिशन फॉर द इन्क्वायरी लँड क्विझिशन. त्याचा रिपोर्ट आज ॲक्सेप्ट केलो कॅबिनेटात, कारण त्याच्यानी सबमिट केलेलो रिपोर्ट आमकां, तो आज ॲक्सेप्ट केलो. आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन जे असा पण न्ही, ते इम्प्लिमेंटेशन इन फ्युचर इन टायम त्याचे इम्प्लिमेंटेशन जातले. जस्टिस जाधवाचा जो रिपोर्ट सबमिट झाला, त्यांच्या लक्षात आयल्या की लँड ग्रॅब ज्यो असा पळय न्ही, हातूंतल्यान दोन तीन गजाली ज्यो नो मॅन लँड हांगासल्यो आयडेंटिफाय करून त्यांच्यानी डॉक्युमेंट्स जे असा पळय न्ही, हे फॉर्ज केले आणि ते डॉक्युमेंट फॉर्ज करून ह्यो जमनी विकल्या. आणि कारण आमचे ओल्ड डॉक्युमेंट्स आर्कायव्ज आणि हेजे जे असा पळय न्ही, हे खूप नो मॅन लँड असले, त्यातील त्यांच्यानी सजेशन्स केला की त्यो परत घेऊन खातीर वेगवेगळी सजेशन्स त्यांच्यानी दिल्या, त्यो लँड परत घेऊन शक्य असा, त्यो लँड आम्ही परत घेतले. दुसरीकडे त्याच बरोबर म्हणजे त्यांच्यानी त्यांचे सजेशन हा की सगळे आर्कॉलॉजीचे डॉक्युमेंट्स जे आहा, आर्कायव्सचे डॉक्युमेंट्स जे असा, हे आता त्याची कस्टडी आणि त्याचे स्कॅनिंग हे वन टाईम जाऊचे, हे त्यांचे सजेशन्स असतात. वेगळ्यो गव्हर्मेंट लँड बरेच कडे जे असा पळय न्ही, ह्योय थोडे कडे त्यो आम्ही जाता तितके बेगीन घेतले. लोक व्हेरीफाय करिनात, तर ज्यो लँड वीक हे केल्या पळय न्हू, लोकांनी आपले डॉक्युमेंट म्हणून सांगूनय बी दुसरे डॉक्युमेंट दाखोवन आसा त्यो लँड्स विकल्या. अशा पद्दतीची वेगवेगळी फ्रॉड ह्यो लँड कमिशन ऑफ इन्क्वायरी हांच्यानी सजेस्ट केल्या, ती सगळी केल्या उपरांत त्याचो एक दीस टोटल सिनॉप्सीस रिपोर्ट हो सगळ्या एकदा प्रेसा कडेन बी परत एकदा डिस्कस करता. आमी एकदा आमचो हे पुलीस इन्क्वायरीचो रिपोर्टूय येवपाचो आसा, खंयच्यो खंयच्यो केस हितूंतल्यो केसीस ज्यो आसा त्यो चार्जशीट जातल्यो. ओके, हितूर आतां पर्यंत म्हाका दिसता 9 जाणांक अरेस्ट जाले, भितर एक दोग दोन काय 3 जाण गव्हर्मेंट सर्वंटूय आशिल्ले, 5 ते 6 जाण हे वेगवेगळ्या केसींनी भितर इनवॉल्व आसले. बट 100% सगळ्यो केसीस ज्यो आसा त्यो चार्जशीट जातल्यो. नो मॅन लँड आणि गव्हर्मेंट लँड आहा पळय न्हू, ती गव्हर्मेंटा कडेन येतली. जेची कोणाची लँड दिसता ताका आपल्याक, तेणी क्लेम करची, एस आय टीतल्यान फ्री जावन तांची लँड जी आसा पळय न्ही, ती तेजी लँड तांकां मेळटली.